नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज च्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद राज्य सरकारमध्ये एस टीच्या विलिनीकरणाला शेतकरी संघटनेचा विरोध राज्य सरकारमध्ये एस टीच्या विलिनीकरणाला शेतकरी संघटनेचा विरोध आहे एअर इंडिया विकणारे भाजपवालेच या एस टीच्या आंदोलनात उतरले असून भाजपने आपली दुटप्पी भूमिका आता सोडावी अशी टीका रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे एसटीचे विलनीकरण करण्यापेक्षा एस टीने वडापच्या स्पर्धेत उतरावे असे सांगत एस टीचे विलनीकरण करण्याचा धंदा सरकारने करू नये अशी सूचनाही रघुनाथ पाटील यांनी दिली आहे वडापला समर्थन देणारेच नेते आता एस टी आंदोलनात कसे असा सवाल उपस्थित करत शेतकरी संघटनेचा एस टी विलनीकरणाला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे रिपोर्ट तेज मराठी न्यूज सांगली हे सरकारची भूमिका आहे हे आता भाजपचं सरकार तिकडं एअर इंडिया विकतय आणि इकडं एसटीच्या संपाला एस टीला सांगतं हे संपाच्या लोकांना सांगतं की ते एस टी सरकारने चालवायला पाहिजे हा जो दुतंडीपणा आहे हे जे काही नीती आहे ही बरोबर नाही आहे याच्यामध्ये आमची भूमिका ही खुलेकरणाच्या करण्याच्या आहे आणि विराज साळुंके नेते होते आमचे मित्र होते त्यावेळी आमच्या चर्चा झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की एस टीने आज एवढी मालमत्ता आहे एवढं एस टी स्टँडच्या मोक्याच्या जागा तुमच्या ताब्यात आहेत तेवढं संबंध एस टी आहेत वर्कशॉप आहेत माणसं आहेत तर तुम्ही या जीपवाल्या खाजगी लोकांच्याबरोबर स्पर्धा करायला तयार झालं पाहिजे तुम्ही एकाधिकारशाही मागू नका आणि स्पर्धेला तयार व्हा ही आमची भूमिका होती आज त्या मुद्द्यावरच संप मिटत चाललेला आहे आणि एस टीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आमची ही भूमिका मान्य केलेली आहे ते कामं रुजू व्हायला लागलेले आहेत तर एस टी संप करून सरकारमध्ये सामील करून घ्या हे आम्हाला मान्य नाही सरकारने हा धंदा करू नये आणि हा धंदा धंदा करणं हे सरकारचं काम नाही आहे आव घेऊनच सांगतो की तुम्हाला काय आता भाजपचेच नेते आहेत आणि ते जे काही वडापचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे धंदा करायचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणत जे होते आणि एस टीच्या विरोधी आंदोलन करत होते ती मंडळी आज एस टी सरकारने घ्यावी आणि सरकारने चालवावी असं जे म्हणतात ते बरोबर नाही आहे त्यांना कुठलाही वैचारिक पाया नाही आहे असा त्याचा अर्थ आहे